केंद्र सरकारने जी शेतकरी विरोधी जे कायदे संमत केलेले आहेत ते कायदे रद्द करावे म्हणून संपूर्ण देशातील शेतकरी आक्रोश करत आहेत। गेली दिल्ली मध्ये गेली 95 दिवस लगातार ऊन वारा पावसाचा विचार न करता सातत्याने शेतकऱ्यांचं आंदोलन हे कायदे रद्द करावे म्हणून आहेत। हे आंदोलन करत असताना जवळजवळ 150 वर शेतकरी शहीद झालेले आहेत आणि तरी सुद्धा शेतकरी गांभीर्याने या आंदोलनाकडे बघत नाही। किंबहुना एक महिना झाला त्यांच्याशी डायलॉग बंद केलेला आहे, ही बाब गंभीर आहे, याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि ताबडतोब शेतकरी विरोधी जे कायदे आहेत ते कायदे केंद्र सरकारने रद्द करावे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने पहिला टप्पा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन केली होती। आता हा दुसरा टप्पा आम्ही तहसील कार्यालयावर आंदोलन करत आहोत। सातारा जिल्ह्यातील 11 च्या 11 तहसील कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन आहेत। जर या बाबीचा गांभीर्याने केंद्र सरकारने विचार केला नाही, शेतकऱ्यांना न्याय दिला नाही, तर तिसऱ्या टप्प्यात मात्र जोपर्यंत शेतकऱ्यांचं आंदोलन संपत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडीचे आदरणीय नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी आम्ही आंदोलन थांबवणार नाही असं जो इशारा दिलाय त्या इशाऱ्याचा भाग म्हणून आम्ही तीव्र स्वरूपाची आंदोलनं केल्याशिवाय राहणार नाही।